राज्यपालांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णतः क्लीन चिट देण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्या विरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही असं स्पष्टपणे नमूद केलं आहे. विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच एसीबीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या घोटाळ्याबाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही तसेच त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करता येणार नाही असं धक्कादायक शपथपत्र हायकोर्टात दाखल केलंय. हा घोटाळा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा असून या सिंचन घोटाळ्याची यापूर्वी चौकशी केलेल्या वडनेरे वांढरे आणि माधवराव चितळे समितीने अजित पवार यांना या घोटाळ्याकरिता जबाबदार धरले नव्हते. त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारी केवळ विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जलसंपदा विभागाचे सचिव अवर सचिव यांच्यावर आहे. त्याशिवाय राज्य सरकारच्या रूल्स ऑफ बिझनेस मध्ये संबंधित खात्याच्या सचिवांनी कोणताही निर्णय घेण्याकरिता संबंधित मंत्र्यांना माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी जलसंपदा खात्याच्या सचिवांवर आहे असं एसीबीने शपथपत्रात ठळकपणे नमूद केलं आहे. एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी यापूर्वी दाखल केलेल्या शपथपत्रात विदर्भातील गोसेखुर्द आणि जिगाव प्रकल्पांच्या गैरप्रकारांमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट सहभाग असून त्यांच्या स्वाक्षरीने अनेक कंत्राटदारांना वर्क ऑर्डर आणि मोबिलायझेशन ऍडव्हान्स मंजूर करण्यात आला असल्याचं नमूद केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, नागपूर.